राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे अजित पवार गटातील भायखळा तालुका अध्यक्षावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा के हल्ला केला आहे या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाला भायखळ परिसरातील म्हाळा कॉलनीच्या मागे धारदार शस्त्राने त्यांच्यावर हा हल्ला झाला पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भायखडा येथील तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर काल रात्री साडेबाराच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यामध्ये कुर्मी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली माळा कॉलनी परिसरात त्यांच्यावर हा जीव घेणा हल्ला करण्यात आला या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले तेव्हा सचिन कुर्मी हे तेथे जखमी अवस्थेत सापडले त्यांना पोलिसांच्या गाडीतून जे जे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी कुर्मी यांना मृत घोषित केलं मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे हा हल्ला नेमका कोणी केला का केला हल्ल्यामागचे कारण काय कुर्मियांचा कोणाशी वाद व वा शत्रुत्व होतं का या सर्व अँगलनी पोलिसांकडून हत्याकांडाचा तपास सुरू करण्यात आला आहे